राज्यातल्या समस्त जनतेचं सध्या लक्ष लागलेलं आहे. काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी कृषी क्षेत्रानं आणि औद्योगिक क्षेत्रानं भरीव कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या दोन्ही क्षेत्रांना काही दिलासा देणारे निर्णय घेतले जाणार का याची उत्सुकता आहे. या सुटकेसमध्ये राज्यासाठी नेमकं काय दडलंय, राज्यासाठी नेमकी काय योजना, काय धोरणं या सुटकेसच्या माध्यमातून आज खुली केली जाणार आहेत अर्थसंकल्प सादर करताना, याची उत्सुकता सध्या राज्याच्या जनतेला लागून राहिलेली आहे. विधिमंडळ परिसरामध्ये सध्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत. आज दुपारी 2 वाजता ते अर्थसंकल्पाचं सादरीकरण सुरू करतील असा अंदाज वर्तवला जातोय. कोरोना काळामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक मोठी आव्हानं उभी ठाकलेली होती. त्या आव्हानांवर मात करत आता कुठे अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येते आणि त्या पार्श्वभूमीवर सादर होणारा हा अर्थसंकल्प आशा घेऊन येणारा आहे. अर्थात विविध क्षेत्रांना काय यामधून लाभ होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजित पवार हे सध्या विधिमंडळ परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेले आहेत. तिकडे ते पुष्पहार अर्पण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना सध्या ते अभिवादन करत आहेत. राज्याचा विकास दर 12.1% राहील असाही अंदाज